नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकार नोकरी या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर सीमा सुरक्षा दलामध्ये विविध पदांसाठी भरती निघली आहे। तर यासाठी 281 पदांसाठी ही भरती निघली आहे। तर या भरतीची संपूर्ण माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असेच नवनवीन जॉब्स अपडेट मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राइब करा। तर सीमा सुरक्षा दलाची ही भरतीची जाहिरात बघण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र सरकार नोकरी या आपल्या ऑफिशियल वेबसाइट वरती आल्यानंतर सीमा सुरक्षा दलामध्ये 281 पदांसाठी भरती असा आर्टिकल दिसेल, ते आर्टिकल ओपन करून घ्यायचे आहे। आर्टिकल ओपन केल्यानंतर खाली यायचे आहे। खाली आल्यानंतर तुम्ही ऑफिशियल नोटिफिकेशनही बघू शकता। ऑफिशियल नोटिफिकेशन बघण्यासाठी जाहीर झालेली जाहिरात पीडीएफ या पर्यायावरती क्लिक करायचे आहे। या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण ऑफिशियल नोटिफिकेशन बघू शकता। तर हे ऑफिशियल नोटिफिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्ही हे संपूर्ण वाचून घ्यायचे। तर या नोटिफिकेशनमध्ये वैकन्सीज किती आहे, त्यानंतर वेतन किती आहे, एज लिमिट किती आहे, शैक्षणिक पात्रता काय, तर ही संपूर्ण माहिती या नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे। तर या भरतीमध्ये 7 विविध जागांसाठी भरती निघाली आहे। तर सर्वप्रथम सब इन्स्पेक्टर मास्टर यासाठी 7 जागा आहे। तर त्यानंतर सब इन्स्पेक्टर इंजिन डायरेक्टर यासाठी 6 पद आहे। तर त्यानंतर सब इन्स्पेक्टर वर्कशॉप यासाठी 2 पद आहे। त्यानंतर हेड कॉन्स्टेबल मास्टर यासाठी 52 जागा आहे। त्यानंतर हेड कॉन्स्टेबल इंजिन ड्रायव्हर यासाठी 64 जागा आहे। त्यानंतर हेड कॉन्स्टेबल वर्कशॉप यासाठी 19 पद आहे। त्यानंतर कॉन्स्टेबल क्रू यासाठी 130 जागा आहे। तर असे विविध पदांसाठी विविध जागा आहे। तर त्यानंतर शैक्षणिक योग्यताही 12वी उत्तीर्ण इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र मेकॅनिकल इंजिनियर 10वी उत्तीर्ण स्पेअर प्रमाणपत्र 10वी उत्तीर्ण इंजिनियर ड्रायव्हर प्रमाणपत्र 10वी उत्तीर्ण डिप्लोमा 10वी उत्तीर्ण 265 एचपीपेक्षा कमी मी बोल चालवण्याचा अनुभव असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो। त्या भरतीमध्ये वेतन पहिल्या 3 पदांसाठी 35,400 ते 112,400 इतके वेतन आहे। तर त्याचबरोबर त्यानंतर 4th, 5th, 6th, 7th या पदांसाठी 25,500 ते 81,100 इतके वेतन आहे। तर या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी वयमर्यादाही 2022 रोजी कमीत कमी 22 वर्ष तर जास्तीत जास्त 28 वर्ष असणे आवश्यक आहे। तर तुमचे वय 28 वर्षाच्या आत आणि 22 वर्षाच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता। तर या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज फी ओपन OBCEW या कॅटेगरीतले अर्जदार पहिले 1, 2, 3 पदांसाठी 200 रुपये अर्ज फी आहे। तर आणि 4, 5, 6, 7 या पदांसाठी 100 रुपये अर्ज फी आहे। तर ST SC PWB फिमेल यांसाठी अर्ज फी नाही आहे। तर तुम्ही या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। तर असेच नवनवीन जॉब अपडेट मिळवण्यासाठी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।